रेवदंड येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक संस्था आणि संघटना प्रयत्नशील असून या माध्यमातून वसुंधरा हिरवीगार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. दरम्यान याच उपक्रमाच्या माध्यमातून रेवदंड येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यामध्ये लवकर वाढणारी आणि पर्यावरणपूरक अशा वड, पिंपळ, बकुळ, शंखासूर, रबर ट्री आदींच्या रोपांचा समावेश होता. या वृक्षारोपणाप्रसंगी जवळपास 700 अधिक सदस्यांनी परिश्रम घेत हे वृक्षारोपण केलं. या माध्यमातून सोलापूर शहरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी बोलताना दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य उबाळे यांनी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करून या झाडांचं जतन करून हा परिसर हिरवागार करून पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करू असे विचार व्यक्त केले. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय मोठ्या प्रमाणावरती हरित निसर्ग इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट करण्यासाठी प्रतिष्ठाननं खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांचे 800 सदस्य सभासद इथं सकाळपासून 7-7:30 वाजल्यापासून काम करतायत आणि प्रत्येकाने रोपं लावलेले आहेत. पिंपळ असो, वड असो, बकुळ असो, शंखासूर असो, रबर ट्री असो, असे वेगवेगळे प्लांट्स इथं लावलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही वर्षभर हे सगळं राबवण्याची, निगा राखण्याची काम करणार आहोत आणि दयानंदचा परिसर येणाऱ्या काही दिवसामध्ये अतिशय सगळं हिरवागार आणि वेगवेगळे पक्षी, फुलं याच्यासाठी संपन्न झालेला असेल असा करण्याचा आम्ही आज विडा उचललेला आहे आणि याचं तुम्हाला दृश्य स्वरूप थोड्याच दिवसात दिसायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये प्रतिष्ठानच्या सहकार्याने आणखीन विविध उपक्रम राबवून निसर्गासाठी जेवढं काय करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दयानंद कॉलेजतर्फे व डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सकाळी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये जवळपास 300 झाडं, वेगवेगळ्या जातीची झाडं लावलेली आहेत आणि हा सगळा बंदिस्त परिसर असून इथल्या सगळ्या झाडांची निगा प्रतिष्ठानतर्फे आमचे श्री सदस्य करणार आहेत. यामध्ये कॉलेजचे प्राचार्य श्री उबाळे सर आणि चव्हाण सर वगैरे, इतर मान्यवर प्राध्यापक, कर्मचारी आणि बरेच श्री सदस्य आज सकाळी इथं हजर होते. या सगळ्यांच्या सहकार्यातून दयानंद कॉलेजमध्ये पर्यावरण रक्षणासाठी जो उपक्रम राबवलेला आहे आणि दयानंद कॉलेजने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी दयानंद संस्थेचं आभार मानतो आणि पर्यावरण रक्षणाच्या चळवळीमध्ये आपला खरीचा वाटा दयानंद कॉलेजनं उचलला आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.